आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी आरोपींना अटक. जांभळीत वर्षापूर्वी झाली होती फसवणूक. शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे वर्षापूर्वी घडलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना आज मुंबई येथून अटक करण्यात आली. त्यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जयसिंगपूर यांच्या समोर उभे केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की जांभळी येथील इकबाल मौला मुजावर यांना नोकरीचे आमिष दाखवून मुंबई येथील सीमा भीमा मोरे आणि गंगाराम मोरे या दोघांनी 22 ऑक्टोबर 2017 ते 20 डिसेंबर 2017 या कालावधीत वेळोवेळी 4,92,000 घेतले होते. त्यानंतर आणखी 3,20,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र इकबाल मुजावर यांनी नोकरी आणि पासपोर्ट बाबत विचारणा केली असता त्यांना या दोघा आरोपींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपण फसले गेलोत याची खात्री पटल्याने इकबाल मुजावर यांनी 9 मार्च 2018 रोजी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात नेहरू नगर पोलीस ठाणे मुंबई यांच्या गुन्हे रजिस्टरमध्ये नरेंद्र हरिश्चंद्र नारायणे वय 42 आणि श्रीमती धनश्री कैलास सासणे वय 34 या दोघांविरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंद असल्याचे आढळून आले. या दोघांनी खोटी नावे धारण करून फसवणूक केल्याची माहिती मिळाल्यावरून आणि त्यांची खात्री पटल्यावरून आज मुंबई येथून या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जयसिंगपूर यांच्या समोर उभे केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी या प्रकरणी युक्तिवाद केला. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.